हाँ आता आपण बघितलं प्राण्यांमध्ये मादी आणि नर असतात. आता मादीमध्ये उदाहरणं सांगा बरं, प्राण्यांची उदाहरणं सांगा. मादी काय करते? पिल्लूला जन्म देते किंवा अंडी घालते. ओके ने, जसं गाय, गाय अजून गाईचा नर कोणता? बैल, बैल. अंकुश आवाज तो बंद कर. हाँ बरोबर, आवाज बंद कर. अजून सांगा वेगळं वेगळं उदाहरण सांगा. बरोबर, बोल बोल. आवाज श्रीकांत, आवाज बंद कर. श्रीकांत आवाज बंद कर. तू आवाज अजिबात चालू करू नको श्रीकांत, खूप खरखर येते. व्हिडिओ चालू कर, आवाज बंद ठेव. अंकुश तुझा पण आवाज बंदच ठेव. हाँ इकरा, इकरा बोल, इकरा सांग. हाँ जोरात बोल. बोकडू बोकडू म्हणते अच्छा मला नाही समजलं. बोकड, बोकड. हाँ अच्छा हाँ हाँ ओके ओके. हाँ हाँ बरोबर, बकरी आणि बोकड हो ना. बकरी त्याची मादी नहीं रवाय म्हणायचं. हाँ अंकुश बोल, अंकुश, अंकुश बोल. मांजर मांजर, मांजर. हाँ किवा मांजर. मादी कोण? हाँ मांजर. आणि त्याचा नर त्याला काय म्हणायचं? हाँ बोका बरोबर बरोबर, बोका. का स्नेहल, बाकीच्यांनी आवाज बंद ठेवा. स्नेहल बोल. चिमणी, चिमणी, चिपकन चिमणा. आता ऐका, आता बस, आता आणखीन नका सांगू, आता माहिती आहे तुम्हाला. मग ही जी मादी असते ती काय करते? प्राण्यांमधली मादी, आता समजा गाय, गाय काय करते? पिल्लाला, वासरू, वासरूला जन्म देते. पिल्लू होतं गाईला. बैलाला, बैलाला पिल्लू होतं का? बैलाला नाही, गाय वासराला जन्म देते. ओके नाही, मादी पिल्लांना जन्म देते. किंवा मांजर, मांजर पण तिला पिल्लू होतं. हा चिमणी, चिमणी काय करते? पिल्लू होतं चिमणीला, मग काय करते? हा बरोबर स्नेहल बोल. अरे अंडी देते बरोबर. तसंच कोंबडी, कोंबडी, कोंबडी पण अंडी देते. कोंबडा, कोंबडा अंडी देतो? कोंबडा अंडी देतो नाही. म्हणजे काय आपल्या लक्षात येतं? हा अंकुश काय म्हणतो बोल. आमच्याकडे अंडे आहे. हो कोंबडीचे अंडे आहे. अरे वा, कोंबडीने अंडे दिलेत. मग तू ते अंडे उबवले का कोंबडीने? कोंबडीने अंडे उबवले का? हो उबवले का? मग त्यातनं पिल्लू बाहेर नाही आलं का? पिल्लू पण बाहेर आलं. आता आता बसले अजून नाही बसली आहे उबवायला? अंदर नाही, आता अंड्यावर नाही बसली आहे का? हो मग मोबाईल नेऊन दाखव ना सगळ्यांना, अंडी उबवते ते दाखव ना सगळ्यांना. ते बघा अंकुश काय दाखवतोय, बघा अंकुश काय दाखवतोय. बघा अंकुशचा व्हिडिओ बघा सगळ्यांनी, अंकुशचा व्हिडिओ बघा. काल आपण बघितलं ना कोंबडी अंडी उबवते, ते दाखवतोय अंकुश. ते बघा काय दाखवतोय अंकुश. हा ती कशावर बसली आहे? कोंबडी. कोंबडीच्या पोटाखाली बाहेर खाली काय आहे? हा बरोबर, अंड्यावर बसली आहे. बरोबर, ओके थँक्यू अंकुश. बस व्हेरी गुड, छान केलंस, दाखवलंस सगळ्यांना. ओके ना, आता सगळ्यांना समजलं ना? ऐका इकडे बघा, कोंबडी काय करते?
कोंबडी काय करते? अंडे. हा, अंड्यावरती बसली आहे. त्याला शब्द काय? कोंबडी अंड्यावर बसली, त्याला शब्द काय सांगितला? काल काय सांगितला शब्द? कोंबडी काय करते? हा बोल बोल. कोंबडी काय करते? अंडी खाते का? हा इकरा, इकरा बोल, इकरा. शब्द बोलणे का खाली उबवते. बरोबर. कोंबडी बस बस एवढंच सांग. कोंबडी अंडी उबवते. ओके ना? अंड्यावरती बसली आहे कोंबडी. का का बरं? का बरं अंड्यावर बसते कोंबडी? त्या अंड्याच्या आतमधलं पिल्लू मोठ मोठ व्हावं म्हणून त्याला ऊब पाहिजे असते, गरम पाहिजे असत त्याला. आणि त्या ऊब मिळते त्याच्याने ते पिल्लू मोठ होत. ओके ना? त्याच्यामध्ये बदल होतात, बदल होतात त्याच्यामध्ये. ओके ना? समजलं सगळ्यांना? समजलं? मग आपण बघत होतो बिबळ्या कडव्याची मादी रुईच्या पानांवर अंडी घालते. ओके ना? काल आपण शिकलो. हा, आणि मग पुढे काय होत? बिबळ्या कडव्याची मादी रुईच्या पानांवर अंडी घालते, मग पुढे काय होत? पानांवर अंडी घातली, अंडी घातली पुढे काय होत? पुढे काय होत? पटपट सांगा चला. हा अंकुश बोल. फुलपाखराचा तुरकवाक्त अंड्यातून बाहेर पडतो. बरोबर, व्हेरी गुड. फुलपाखराचा सुरवंट या अंड्यामधून सुरवंट बाहेर येतो. ओके ना? काल आपण बघितलं इथपर्यंत सुरवंट बाहेर येतो. इथपर्यंत आपण काल बघितलं होतं. आता पुढे काय होत आपण बघूया. हा ठीक आहे, त्याच्या पुढे काय होत बघा. आता हा सुरवंट अंड्यामधून बाहेर आला, सुरवंट अंड्यामधून बाहेर आला, मग काय करतो तो? सुरवंट काय करतो? हा काय करतो? काय करतो? सुरवंट अंड्यामधून बाहेर आला, मग काय करतो? अंकुश, अंकुश सांग. लकीचा कायाला तुरवंट करतो. बरोबर. सुरवंट अंड्यामधून बाहेर आला, लगेच खायला सुरुवात करतो. कळलं का? अंड्यामधन बाहेर आला रे, आला की खायला सुरुवात करतो. पट 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 पट. काय खातो? काय खातो? अरे सुरवंट काय खातो? मग काही पण का सांगतात? काय खातो? पान खातो. पान खातो. कोणती पान? पान खातो. बरोबर. कोणती पान? अंकुश बोल. अंकुश, ते पान की तुरकून कायला तुरुंगवार करतो. हो बरोबर, पण कोणती पान? कोणती पान खातो? रुई. हा, रुईच्या झाडाची पानं खातो, कारण रुईच्या पानावर हे पान कोणतं असतं? रुईच्या झाडाचं पान आहे ना, मग ती पानं खातो तो. हो की नाही? आणि मग त्याची खाऊन 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 त्याची झपाट्याने वाढते, जाडजूड होतो तो, मोठा मोठा होतो. हो की नाही? बघा कसा दिसतोय, है ना? असा जाड 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 होतो, मोठा होतो. हो की नाही? झपाट्याने वाढ होते.
त्याची झपाट्याने पटपट झपाट्याने वाढ होते. हा बर, आता पुढे काय झालं ते आपण बघूया. हा नवा, आता वाचा, नवा शब्द शिका. वाचायचं कात, कात शरीराची वाढ होताना अपुरे पडणारे शरीराचे आवरण. कात म्हणजे काय माहितीये? कात म्हणजे काय? शरीराची वाढ होते, आधी ती अळी छोटी असते, अळी छोटी असते हो की नाही, अगदी एवढीशी असते. हा आणि मग ती पानं पानं खायला सुरुवात करते, सुरवंट पानं खायला सुरुवात करतो, म्हणजे खाऊन खाऊन जाडा 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 व्हायला लागतो, वाढ होते, त्याची वाढ व्हायला लागते, मोठी 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 व्हायला लागते हो की नाही. आणि मग मोठी 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 झाल्यावर ही जी त्वचा असते की नाही, आवरण असते की नाही त्वचा, ती कमी पडते. कळलं? आवरण त्याला कमी पडतं. बघा तुम्ही सगळेजण, तुम्ही सगळेजण अगदी बाळ होते, हा तुम्ही सगळेजण अगदी बाळ होते तेव्हा तुमचे कपडे, तुमचे कपडे तुम्हाला आत्ता जर घातले तर होतील का? नाही होणार. अगदी बाळ होते तेव्हाचे कपडे तुम्ही आत्ता घातले तर होणार नाही हो की नाही, हो की नाही. मग आपण काय करतो, आपण काय करतो, टाकून देतो, छोटे झाले टाकून दिले, किंवा दुसऱ्या कोणाला दिले, दुसऱ्यांना दिले हो की नाही. लहानपणीचे कपडे, आपले लहानपणीचे कपडे आपल्याला आता मोठं मोठं झाल्यावर होत नाही हो की नाही. मग आपण ते देऊन टाकतो कोणाला तरी, टाकून देतो, खराब झाले असेल तर टाकून देतो. तस या सुरवंटाची जेव्हा वाढ व्हायला लागते, मोठं 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 व्हायला लागतं, तेव्हा त्याच्यावरच जे आवरण आहे, आवरण ते कमी पडतं हो की नाही. मग हे जेव्हा मोठं 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 होतं, मग हे वरच जे आवरण असतं ते निघून जात. कळलं? समजलं सगळ्यांना? हे वरच जे आवरण असेल, त्वचा, त्वचा किंवा आवरण म्हणायचं त्याला, आवरण त्याला काय म्हणायचं, आवरण, ते हे जेव्हा मोठं असं आतमध्ये असतं, मोठं 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 होतं, हे निघून जात आणि ती अळी मोठी होते. समजलं? त्यालाच काय म्हणायचं, कात. म्हणून काय म्हटलंय बघा, शरीराची वाढ होताना अपुरे पडणारे शरीराचे आवरण, शरीरावरचे आवरण कात. तुम्हाला माहितीये, तुम्हाला माहितीये साप, साप पण कात टाकतो. साप असतो ना, साप, साप किंवा नाग, तो पण कात टाकतो. हा त्याच्यात त्या अशी कात हळूहळू हळूहळू बाहेर येतो आणि अशी लांब अशी कात बाहेर पडते. पाहिली का तुम्ही कोणी, तुम्ही पाहिली सापाची कात? थांबा तुम्हाला दाखवते. बरं आपण आधी हे वाचून घेऊ, मी नंतर तुम्हाला हे व्हिडिओ दाखवणार आहे, व्हिडिओ नंतर दाखवते, कारण धडा मोठा आहे ना, हा धडा मोठा आहे, वेळ लागेल आपल्याला, खूप आहे ना, अजून आपण अजून सुरूच नाही केलं. ठीक आहे, हा नंतर बोलूया आपण त्याच्याबद्दल. बघा पहिल्या, हे वाचा, हे वाचा, पहिल्या 2 ते 2.5 दिवसात बिबळ्या कडव्याचा सुरवंट इतका वाढतो की त्याची कात त्याला पुरत नाही, पण जुन्या कातीच्या आत वाढ झालेल्या शरीरावर नवीन कात येते, ती ढगळ असते. आता जुन्या कातीतून सुरवंट बाहेर पडतो, त्याला सुरवंटाचे कात टाकणे म्हणतात. वाचलं सगळ्यांनी? इथपर्यंतच वाचा. म्हणतात,